सगळ्यात आधी तर तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुमचं कोणत्या पोस्ट साठी सिलेक्शन झालंय? IBPSPO बँक ऑफ महाराष्ट्र. वा, क्या बात आहे. आजची काय भावना आहे तुमची? म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही मी की एक्सप्रेस करू शकेल अशी खूप जास्त खुशी आहे मला. आणि अनएक्सेप्टेड रिझल्ट होता माझा आणि मला जास्त लीड नसल्यामुळे मी शुअर नव्हते येईल म्हणून, पण इंटरव्ह्यूमुळे माझा रिझल्ट येऊन गेला. काकू, मी तुम्हाला विचारते, आज तुमची काय भावना आहे? तुमच्या मुलीने एका अधिकाऱ्याचं पद प्राप्त केलंय. मला खूप खूप आनंद होत आहे माझ्या मुलीबद्दल, कारण माझ्या मला दोन मुली आहेत. माझ्या दोन्ही मुली पण बँकिंग करायला, पण मी असं स्वप्नात पण पाहिलं नव्हतं. पण माझी इच्छा अशी होती की माझी मुलगी एक ऑफिसर बनली पाहिजे. क्या बात आहे. तुमची बॅकग्राऊंड परिस्थिती काय आहे तुमची? माझी परिस्थिती काहीच नाही आहे, मी एक शिवणकाम करत आहे, एक एकटीच आहे फॅमिलीमध्ये, दोन मुलीं मी एकटी आहे आई म्हणून. क्या बात आहे. आज तुम्हाला सगळेजण तुमचं कौतुक करत असतील तर काय वाटतंय तुम्हाला? मला सांगायचं असं शब्दच नाही आहे माझ्याजवळ की काय सांगायचं म्हणून. एक अधिकाऱ्याची आई, शिवणकाम ते एका अधिकाऱ्याची आई, काय वाटतंय? मला इतकी खुशी झालेली की माझ्याजवळ सांगायला शब्द पण नाही आहे मॅडम. मॅडम, तुमचं काय मत आहे शुभम सर अकॅडमीबद्दल? शुभम सर अकॅडमी बेस्ट आहे माझ्यासाठी तरी, कारण मी ज्या ज्या सरांना फॉलो केलेलं आहे इथं त्यांच्यापासून मला खूप बेस्ट रिझल्ट मिळालेले आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना सांगेल की शुभम सर अकॅडमीला नक्कीच फॉलो करून बघा. ओके सर, तुम्ही काय सांगताल या रिझल्टबद्दल? मला तर अतिशय आनंद होत आहे की माझ्या दोन्ही बहिणी इथं एज्युकेशनमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली, त्यांनी एवढं चांगलं अचीव केलेलं आहे. त्यांच्याबद्दल मी जेवढं बोललो ना तेवढं कमी आहे, पण त्यांचे स्वप्न जे होते माझे ते सगळं साकार केले त्यांनी आणि ते खूप उंच भरारी घेऊन मला खूप आनंद होतोय. वा, क्या बात आहे. परत एकदा अभिनंदन मॅम तुमचं. थँक्यू मॅम. थँक्यू.